बघा, इंडियाला कोणी काउंटर करू शकत नाही. इंडियाचं जे घोषवाक्य आहे, भारत जितेगा, आता आमची जी घोडदौड सुरू आहे इंडिया भारताची, ती रोखणं कोणाला शक्य नाही. तुम्ही कितीही आडवे या, बरं का, आम्हाला काही फरक पडत. या देशामधलं वातावरण बदलत आहे आणि 2024 ला आएगा तो मोदी नाही जाएगा तो मोदी, ही घोषणा आहे. मुंबईत होणाऱ्या INDIA अलायन्सच्या बैठकीला देशभरातील सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचा दावा उभाट्या सेनेचे खासदार संजय राऊत हे करत आहेत. भारतासाठी INDIA अलायन्सच्या सुरू झालेल्या घोडदौडीला कोणी रोखू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु याच बैठकीदरम्यान NDAची सुद्धा एक बैठक होणार आहे आणि त्यामुळेच राऊतांचा झळफळाट होत आहे का असं त्यांच्या या पत्रकार परिषदेतील विधानांवरून दिसतंय. पहा नेमकं काय म्हणत आहेत संजय राऊत. अरे भाई, जो लगाना है वो लगा दो, बग लगा दो या बम लगा दो, हम डरने वाले नहीं. मीटिंग होगी, सभी नेतागण आएंगे, राहुल जी आएंगे, सोनिया जी आएंगे, अखिलेश जी आ रहे हैं, लालू जी आ रहे हैं, तेजस्वी यादव आ रहे हैं, डॉक्टर अब्दुल्ला जी आ रहे हैं, केजरीवाल जी आ रहे हैं, नीतीश कुमार जी आ रहे हैं, स्टालिन साहब आ रहे हैं, ममता जी आ रही है, हेमंत सोरेन जी आ रहे हैं. कौन चाहिए आपको? आप नाम ले लो, वो सब आ रहे हैं. हम क्या देखिए, प्रधानमंत्री ने देखना चाहिए. अभी ब्रिक्स में गए थे तो चाइना के प्रीमियर को मिलकर आए हैं, गले लगाए हैं हमेशा की तरह, और उसके बाद चाइना का मैप आता है तो ये सवाल जो है उनको पूछना चाहिए, आपको कैसा लगता है? हमको, हमारा तो दिल टूट जाता है देखकर. राहुल गांधी ने जो बात कही है वो सच है कि लड़ाख में पेंगोन वैली तक चाइना घुस गया है, हमारी जमीन चाइना ने खा ली है. तो राहुल गांधी की बात सच है, हमको भी मालूम है. अरुणाचल में चाइना घुसने की कोशिश करते हैं, करो सर्जिकल स्ट्राइक हिम्मत आए तो चाइना पर, हिम्मत है तो चाइना पर सर्जिकल स्ट्राइक करके दिखाई. जागा वाटपाची चर्चा या बैठकीत होणार नाही. त्या संदर्भात हा जो प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, त्याच्यावरती उद्याची पत्रकार परिषद आहे या इंडिया बैठकीच्या तयारी संदर्भात, आणि त्या बैठकीला स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, शरद पवार साहेब आहेत, काँग्रेसचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत, नाना पटोले जी असतील, अशोकराव चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, या सगळे प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत, इतर सुद्धा JDU किंवा इतर पक्षाचे नेते आहेत. पण उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद आहे, हे प्रश्न तुम्ही त्यांच्याशी उद्या संवाद साधू शकता. महायुतीच्या ज्या दिवशी आपली इंडियाची बैठक आहे गुरुवार आणि शुक्रवार, त्या दिवशी महायुतीच्या नेत्याने देखील त्यांची 48 मतदारसंघाच्या आढावाची 2 दिवसाची बैठक आहे. काय वाटतं याच बैठकीला काउंटर करण्यासाठी? बघा, इंडियाला कोणी काउंटर करू शकत नाही. इंडियाचं जे घोषवाक्य आहे, भारत जितेगा, आता आमची जी घोडदौड सुरू आहे इंडिया भारताची, ती रोखणं कोणाला शक्य नाही. तुम्ही कितीही आडवे या, बरं का, आम्हाला काही फरक पडत. या देशामधलं वातावरण बदलत आहे आणि 2024 ला आएगा तो मोदी नाही जाएगा तो मोदी, ही घोषणा आहे.